या ठिकाणी काँग्रेसने आम्ही कमीत कमी जर 2 महिने सतत सर्व नेते मंडळी संपत नाना असेल, संदीप भाऊ असेल, मालीमामा असेल, ज्ञानेश्वर भाऊ असेल, उदय भाऊ असेल, सगळे महाविकास आघाडीचे सर्व नेते, पांडुमामा असतील, अनेक ज्यावेळेस पाठपुरावा करू नये सुद्धा या ठिकाणी पक्ष ऐकायला तयार नाही. मग सर्वांनी एक ठिकी कार्यकर्ते असेल नेते मंडळी असं सर्वांनी एकजुटीने निर्णय केला आणि मग त्यांनी सर्वांनी सांगितलं की जर या ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी नाही दिली तर आपल्याला फसवतील म्हणून सगळी मंडळी, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते, सर्वच नेते मंडळीने एकत्र निर्णय घेतला आणि या ठिकाणी महायुतीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आज लगेच सर्व दोन्ही तालुक्यातले सरपंच, उपसरपंच, सगळे नेते मंडळी ठिकाणी, पांडुमामा असेल, संपत नाना असेल, माळीमामा असेल, संदीपभाऊ असेल, ज्ञानेश्वर लहाने असतील, प्रशांतभाऊ कडू असेल, संजीवभाऊ खतळे असतील, या ठिकाणी सर्व आपले संदीपभाऊ गुळवे असतील, जगनभाऊ कदम असेल, आपले कमलाकर भाऊ नाट्य असतील, विनायकजी माळेकर, विनायकजी माळेकर, गोरखभाऊ बोडके, या ठिकाणी फिरोजभाई पठाण, वशिमभाई सैयद, आपले भैरूभाऊ मुळाने, आपले तालुका अध्यक्ष वारुणशे साहेब, या ठिकाणी बरेच नेते मंडळ या पाठीमागे आहेत. ते सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो की अतिशय सर्वांनीच या ठिकाणी, सुदामभाऊ भोर असतील, तुकारामभाऊ सहाणे असतील, या ठिकाणी बरेच नेते मंडळ, दिलीपभाऊ चौधरी, ज्ञानेश्वरभाऊ कडू, चव्हाण साहेब असतील, सरपंच पोटिंदेजी असतील, बर आता तुम्ही समजून घ्या, एक एक आमदाराने उभी फॉर्म घेऊन गेला, आम्हाला उभी फॉर्म घ्यायला आता काही 500 माणसं आमच्या आलेले आहेत, निवडणुकीचा काय विषय राहिलेला आहे, एकच आमदार आला उभी फॉर्म घेऊन आला या ठिकाणी, या ठिकाणी सकाळी फक्त अजितदादाचा 8 वाजता फोन आला बंगल्यावरून का तुम्हाला बोलवलंय, शक्यतो उभी फॉर्म द्यायची तयारी आहे, नुसतं माहीत झालं तरी 500 कार्य माणसं आले, सगळे नेते कार्यकर्ते, आता जवळजवळ 500 पैकी 250 सरपंच असे, आता सरपंच, सगळे उपसरपंच, नेते एकत्र असल्यावर माझ्यासारख्या फक्त उचल नवरदेव जायचं मंदिरात बसायचं, आता हे आमचे सगळे नेते मंडळी बसतील आणि कधी भरायचे ठरतील, आता मी काय, मी फक्त उमेदवारी घेतलीच, नेत्यांना निवडून आणायचं आहे, एक मी शिपाई म्हणून काम करतोय तिथं, आता त्या ठिकाणी दादा आम्हाला कळवतील कोणत्या दिवशी भरायचं, आम्ही आता फक्त दादाने काय झालं मतदारसंघात मध्ये कामाला लागेल सगळी, आता नेते मंडळी सांगितलं, सरपंचाला सांगितलं, निवडून निवडणुकीची तयारी सुरू करा. परंतु तुम्ही काँग्रेसमध्ये होता इतके वर्ष, आता म्हणजे 4 वर्ष तरी काँग्रेसची बंडखोरी तुम्ही केली त्याचा फटका बसेल का? आता जर सगळेच नेते एका बाजूला आलेले तर बंडखोरी काय 5च लोक राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये, ते पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये सुद्धा निवडून येते, आता त्यांची काय लायकी आपल्याला माहित आहे, काय विशेष नाही, असू द्या ना, काही घाबरायचं काही कामच नाही ना, अख्खा तालुक्यात दोन्ही एका बाजूला झालं, घाबरायचं काही काम नाही, नीत निर्मला गाई गावीत येऊ कोणी येऊ काय फरक, ही पाठीमागा बघा ना काय परिस्थिती, सैन्य आहे पाठीमागा लढायला, घाबरायचं काही कामच नाही. तुम्ही ज्या पक्षातून आलेला आहात काँग्रेसमधून, त्या पक्षाचं अजूनही जागा वाटप झालेलं नाहीये, वाद होत आहेत अशी माहिती समोर येत आहे, आता हे तुम्हाला समजतं म्हणून आम्ही बाहेर पडलो, हे बाहेर पडायचं कारणच काय आहे, आता तुम्ही समजा इलेक्शन कावटी 20 तारखेनंतर हे त्यांची यादी समजेल नंतर काय किती जागा आहे काय, काँग्रेसमध्ये असतं तर तुम्हाला देखील असंच संपूर्ण वेटिंगवर राहावं लागलं, 100% एवढे होते एवढे मामा या पुढे हे सगळे मंडळीने पार पायावर डोके ठेवली माळीमामाने संबंधाने, आम्ही उमेदवारी 100% निवडून आणतोय, तेव्हा ना दगड दिला तरी निवडून, आता दगड देऊ दे, आता काय दगड देता का गणपती देता का शारदा देता काय माहिती, आता कसं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.